हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सायंकाळची वेळ आहे आणि बघा, आमच्याकडे पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस मला ना म्हणजे बऱ्यापैकी आवडतो की ठीक आहे, आला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण झाडं असले ना त्यामध्ये भरपूर जे पाणी जातं आणि त्यानंतर जसा झाडांचा म्हणजे खराब होण्याचं प्रमाण वाढतं ना, म्हणून मला पाऊस काहीसा आवडत नाही. आणि बघा, आता सायंकाळी जे आहे मी ट्राय करते पियाला की खाली जे आहे तिला घेऊन यावं आणि जेणेकरून तू थोडा वेळ जे आहे मनमोकळं खेळावं. सो अर्धा पाऊन तास तरी जे आहे मी तिला असं पार्किंगमध्ये घेऊन येते. तिथे ती स्कूटर सायकल वगैरे जे काही असेल ते खेळते आणि मी मस्त निवांत बसून जे आहे ते एडिटिंगचं काम नाही तर मग वॉक वगैरे करत असते आणि कोणी मिळालंच माझ्यासोबत गप्पा मारायला तर मग गप्पा मारत बसलेली असते. तर मला रिक्वेस्ट पण आली होती की म्हणजे सकाळचे लॉग जे आहेत ते रेग्युलर येत असतात, पण नाईटची जी रुटीन आहे ती पण तू शेअर कर. म्हणून मी काही महिन्यापूर्वी शेअर केले असेल एक दोन व्हिडिओ, पण म्हटलं चला आता बऱ्याच दिवसानंतर किंवा बऱ्याच महिन्यानंतर नाईट रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. सो आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे पालक पराठा आणि त्यासोबत ना ठेचा असला तर मग आम्ही कढी वगैरे बनवत असतो, पण आता ठेचा न बनवता चटणी बनवणार आहे शेंगदाण्याची. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केली आहे, पण खरंच असा म्हणजे अशी चटणी ना खरंच खूप छान लागते, इतकी टेस्टी लागते आणि पराठ्यासोबत तर कॉम्बिनेशन खूपच छान होतं त्याचं. तर मी आता इथे पालक वगैरे जे आहे ते व्यवस्थित कट करून घेते. आधी वॉश केली आणि आता कट करून घेत आहे. पराठा जेव्हा आपण असा मेथीचा किंवा म्हणजे लोकीचा नाहीतर मग जेव्हा पालकचा वगैरे बनवतो ना, तर गव्हाच्या पीठासोबत डाळीचं पीठ तर आपण एखाद दोन चम्मच घालतोच, पण त्यासोबत जर आपल्याकडे कळण्याचं पीठ असलं ना, म्हणजे ज्वारी वगैरेचं पण पीठ असलं ना थोडं, तर ते पण जर थोडं टाकलं ना तर म्हणजे मल्टीग्रेन असा जो आटा असतो तो आपल्याला जो आहे पराठासोबत खाता येतो. जे काही सुकी मसाले होते ते मी त्यामध्ये घातले आणि एक छोटा चम्मच ना चाट मसाला घालायचा. मस्त असा थोडा आंबट गोड जो असतो ना तो फ्लेवर खूप छान येतो. सो चाट मसाला घरी ठेवतेच की ॲड करते मी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जेणेकरून थोडा छान फ्लेवर यायला पाहिजे. आणि आता चवीपुरतं मीठ वगैरे घालून जे आहे ना छान याला मळून घेते. पण पराठ्याचा म्हणजे प्रॉब्लेम काय होतो माहिती का, मळताना आपल्याला असं वाटतं की खूप घट्ट असतं, पण त्याला जसं आपण 5-10 मिनटाचा रेस्ट देतो ना आणि नंतर जेव्हा त्याला त्याचे गोळे बनवायला घेतो ना, तर तेव्हा ना तो जास्त सॉफ्ट व्हायला लागतो, कारण पालक किंवा मेथी जे काही घातलेलं असतं त्याचं पाणी सुटायला लागतं आणि मग जे आहे ते थोडं पातळ व्हायला लागतं. सो बनवतानाच थोडा घट्ट बनवून ठेवायचा जेणेकरून तो जेव्हा रेस्ट झाल्यानंतर जे आहे ना छान म्हणजे जास्त पातळ होणार नाही. मगाशी मी तुम्हाला दाखवलं बघा की मी जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये जे आहे ना मसाला प्रिपेअर करून घेतला होता, त्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे असतात ना तर ते घातले होते आणि तिखट त्यामध्ये जे आहे जिरं वगैरे टाकून अद्रक लसूण हे पण टाकून आणि थोडा कढीपत्ताही तुम्ही घेऊ शकता 4-5 पाकळ्या आणि तशा त्यांच्या जो आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि हा मसाला जो आहे तुम्ही मल्टिपल भाजी वगैरे बनवण्यासाठी यूज करू शकतात, पण आपण जे आहे ना आज बनवणार आहोत चटणी. आणि त्यासाठी टमॅटो जे आहेत ना मी इथे दोन जे आहे मीडियम साईजचे टमॅटो असतात तर ते काढले आणि यांच्यामधून जो टमॅटोचा जो म्हणजे पाणी असतं किंवा त्याचा जो गर असतो ना तो थोडा काढून घेतला आहे. सीडवाला जो पार्ट असतो कारण त्यामध्ये खूप जास्त आंबटपणा असतो, चटणी जास्त आंबट व्हायला नको म्हणून मी त्यातलं जे होतं ना ते सगळं काढून घेतलं आणि टमॅटो बारीक कापून घेतले. आणि तुम्ही म्हणजे जर तुम्हाला टमॅटोची चटणी बनवायची असेल, हे मी मागे पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की टमॅटोची चटणी बनवायची असेल ना तर टमॅटोचं प्रमाण जे आहे, जसं मी आता दोन मीडियम साईजचे घेतले तुम्ही 4 मीडियम साईजचे घेतले आणि कूट जे आहे शेंगदाणा जे आहे ते थोडा कमी टाकला, तर तुमची ही जी ना प्रॉपर मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बनून तयार होऊन जाते जी तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकतात. आणि जशी आता मी बनवते ना अशी बनवली तर मग तर टेन्शनच नाही, तुम्ही प्रत्येक कुठलाही पराठा बनवा त्या पराठ्यासोबत तुम्ही याला जे आहे एन्जॉय करून खाऊ शकतात. सो मी आधी जे काही मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ना ते मी इथे भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही, फक्त त्याचं पावडर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. ते आधी तेलात परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर थोडं परतून झाल्यावर त्यामध्ये जे आहे आपले टमॅटो टाकायचे आणि मग मीठ वगैरे टाकून त्याला परत परतून घ्यायचं. टमॅटो थोडा शिजला ना की मग आपण यामध्ये नंतर जे आहे ते पाणी घालणार आहोत. टमॅटो जेव्हा घातल्यानंतर बघा असं छान त्याला जितकं आपल्याला म्हणजे परतून घेता येईल तेवढं परतून घ्यायचं, जास्तीत जास्त तेल त्याचं सुटलं पाहिजे. आणि बनवताना अगदी तुम्ही कमी तेल जरी यामध्ये टाकलं ना ही चटणी बनवताना, तर शेंगदाण्याचं नंतर भरपूर तेल सुटतं आणि भरपूर तेलगट जी असते ना ही चटणी बनून जाते. म्हणजे कमी तेलामध्ये जास्त तेल दिसणारी जी आहे ही चटणी एकदम मस्त अशी लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते. सो आता बघा मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता कमी गॅसवर जे आहे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आपोआप जे आहे ही शिजत
असते आणि आपोआप तेल जे असतं ना शेंगदाण्याचं ते सुटायला लागतं. आणि आता मी लगेच जे आहे ना इथे पराठा बनवण्याची तयारी करून घेत आहे. तर मी इथे वाटीतच तेल काढून घेतलं कारण मग परत परत काचेच्या बरणीला हात लागतो आणि मग तो एक्स्ट्राचं काम वाढतं नंतर त्याला क्लीन करण्यासाठी. ती जार क्लीन करायला लागायला नको ती तेवढी काचेची बरणी, म्हणून मी जे आहे इथे वाटीतच तेल काढून घेतलं. आणि बघा मी तुम्हाला म्हणाली ना की अशा काही म्हणजे आता 5-10 मिनिटाचा रेस्ट झाला ते पीठ भिजून, तर त्यामुळे काय होतं ना की पीठ पातळ होऊनच जातं ते, तुम्ही कितीही घट्ट त्याला भिजा. सो मी आता इथे जे आहे पराठा वगैरे छान लाटून घेते. आणि बऱ्याच वेळा काय होतं बघा की म्हणजे आपण सगळे जेव्हा 4-5-6 जेवढेही पराठे आपण बनवत असू, असं माझ्याकडे हा चपातीचा जो डब्बा आहे ना मग मी यामध्येच ठेवत असते. पण मी आता मागच्या 2-3 वेळेपासून ना ही अशी माझ्याकडे जाडी आहे तर मी ही त्यावरती रिंग असते ना ती त्यावर ठेवते आणि मग त्यावर तो पराठा ठेवते. नाहीतर काय होतं म्हणजे आपण एकमेकांवर पराठा ठेवत असतो ना तो डब्यामध्ये जो सगळ्यात खालचा पराठा असतो ना त्याला खूप घाम येतो आणि मग तो ना फार असा म्हणजे जो शेवटचा असतो ना तो असं खाण्याची इच्छा होत नाही त्याला, कारण त्यामध्ये जास्त पाणी जो असतो घामाचं पाणी सगळं त्यामध्ये जिरतं आणि अगदी असा सॉगी सारखा जो असतो ना तो पराठा होऊन जातो शेवटचा. तर मग आता मागच्या 2-3 वेळेपासून मी असं जे आहे ही जाळी जी आहे ही ठेवायला लागली आणि याच्यावर मग मी ते पराठे जे असते ना सगळे ठेवते, म्हणजे खूप जास्त घाम पण येत नाही आणि खाली पण जे असतं ना ते सगळा घाम जात नाही. आणि नंतर बनल्यानंतर जे आहे तुम्ही त्यामध्ये काढून ठेवू शकता आणि मग झाकण लावू शकतात, कारण पराठा खूप जास्त गरम नसतो, सगळे पराठे जे असतात अगदी नॉर्मल टेम्परेचरवर येऊन गेलेले असतात. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्ही तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल खालचा पराठा जो आहे तो घामामुळे ओला होत असेल तर असं तुम्ही करून घेऊ शकतात. आणि आता इथे माझ्याकडे आलेली आहे पिया आणि ती आली म्हणजे तिचं चाललेलं असतं काही ना काही, तिचं एक तर स्टोरी सांगणं किंवा काहीतरी बुक्स वगैरेमधून तिला अचानक मी काम करत असताना तिला भरपूर गोष्टी ज्या असतात इम्पॉर्टंट तिच्या स्कूलच्या आठवतात आणि मी तरी तिलाही भरपूर दूर करण्याचा प्रयत्न करते की मी स्वयंपाक करते थांब जरा रात्री निवांत मला सांग, पण नाही ती तेव्हाच सांगते मला. आणि सगळेच मुलं हे सेमच असतात म्हणजे आपल्या कामांचं त्यांना काहीही महत्त्व नसतं, जसं मी तुम्हाला सांगितलं बघा आता इथे बुक घेऊन आली ती की उद्याचं तिची तयारी चालली आहे की उद्या असं असं मग ते करायचं आहे आणि हे सगळं सेम ती माझं डोकं उद्या सकाळी पण खाईल आणि मला सेम असंच वैताग येणार आहे, पण काही ऑप्शन नसतो त्या गोष्टीला. चला असो माझे पराठे बनून झालेले होते आणि चटणी पण बऱ्यापैकी माझी जी आहे शिजून इथे झालेली आहे. तर आता कोथिंबीर वगैरे त्यामध्ये घालते आणि तुम्ही त्यामध्ये ना म्हणजे तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला असेल ना तर तोही त्यामध्ये ॲड करू शकतात बरं का चटणीमध्ये, म्हणजे अजून एक्स्ट्राचा छान फ्लेवर येतो. मी माझ्या मम्मीकडूनच म्हणजे तिने मला मसाला जो आहे ना तो बनवून दिला आहे आणि त्याचा टेस्ट एवढा छान आहे ना मी सांगितलं आहे म्हणजे की नेक्स्ट टाईम जेव्हा बनवशील ना तेव्हा ती पूर्ण रेसिपी जी आहे मला सांग, म्हणजे आपण तसा बनवूया आणि तुमच्यासोबतही शेअर करेल मी. अगदी खिचडी किंवा मसाले भाजी बनवा कुठल्याही भाजीमध्ये पूर्ण परफेक्ट मॅच होऊन जातो तो मसाला. आणि आता इथे अशी चटणी बनली आणि जर पराठा असला तर त्यासोबत कॉम्बिनेशन जे असतं ना ते म्हणजे पापडचं ते काहीतरी वेगळंच असतं, जसं काही गोष्टींमध्ये अगदी ठरलेलं असतं की भरीत बनवायचं तर कांद्याची पात पाहिजेच, किंवा मग आपल्याला जर जसं माझं आहे भेंडी बनवली तर कढी पाहिजेच, तसं असं पराठा वगैरे बनला आणि चटणी बनली तर मग पापड पाहिजेच. सो मम्मीकडून आणले आहेत मी हे पापड आणि आता बघा चटणी किती छान दिसते, अगदी बघताच असं वाटतं की आताच जेवायला बसावं आणि लगेच हिला खावं. सो मी जेवढं एक्सप्लेन केलं आहे त्यानुसार जरी तुम्ही चटणी बनवली ना तरीही खूप छान बनते, एकदा नक्की ट्राय करा. आणि जसं मी तुम्हाला म्हणले ना की लगेच खायला बसावं असं वाटतं आणि आम्ही लगेच ताटात घेतलं आहे, सगळं काही गरम गरम आहे. आणि मला कमेंट पण स्पेशली अशी आली होती की तुम्ही जेवण करत असतानाही दाखव म्हणून, खरं तर अकवड वाटतं थोडं पण मी त्यावर सोल्युशन काढून घेतलं आणि थोडं ब्लर इफेक्टमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. रोज आम्ही असंच खाली बसूनच जेवण करत असतो, सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता वगैरे सगळं असाच होत असतो आणि रात्रीची असते ती टी व्ही बघता बघताच आमचं जेवण होतं आणि सोबत ज्या काही पियाच्या गप्पा उरलेल्या असतात त्याही होत असतात. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला ताटही दाखवतेच मी, कारण ताटही बघायचं असतं की ताटात सगळं गेल्यावर कसं दिसतं म्हणून. जेवण साधं असो किंवा मग खूप जास्त त्यामध्ये व्हरायटी असो कमी जास्त काही असो पण पसारा मात्र होत असतो, पूर्ण किचन मात्र आवरावाच लागतो, भांडी कुंडी सगळ्या गोष्टी निघतात, कमी निघतील जास्त निघतील पण पूर्ण जो वेळ असतो ना तो इथे देऊन पूर्ण क्लीन करावंच लागतं. आणि मी म्हणजे सवय करून घेतली की खूपच जास्त अडचण आल्याशिवाय, जसं की पाणीच नाही आहे नळाला वगैरे किंवा लाईट वगैरे नाही, अशा काही गोष्टी नसतील ना तेव्हाच माझं किचन जो आहे किंवा मी भांडे फक्त बाकी ठेवते, बाकी पूर्ण किचन जे आहे ना मी क्लीन करण्याचा ट्राय करत असते. आणि मला रात्रीच्या
अशा वेळी महत्त्वाचं म्हणजे एक छोटीशी हेल्प मिळत असते पण खूपच महत्त्वाची आहे बरं का. म्हणजे जे काही किचनवर धुण्याचे भांडे, कारण माझं जेवण झालं ना की मी उठते आणि डायरेक्ट सिंकजवळ जाते आणि माझे भांडे घासायला सुरुवात करते. मग जे काही आजूबाजूला उष्टी भांडी असतील किंवा पिया जेवायला बसली तिचं ताट आणून देणं किंवा मग जे काही तवा वगैरे जे काही पडलं आहे किचनवर ना, तो किचन पूर्ण चकाचक म्हणजे पूर्ण खाली करून देण्याचं काम पियाचे पप्पा करत असतात. आणि हे नेहमीचं आहे त्यांचं, 2-3 मिनिटं काढतात ते आणि पटापट सगळे भांडे माझ्याकडे ठेवून देतात. म्हणजे मी भांडे घासले ना की पूर्ण किचन माझा असा जो असतो ना तो मोकळा असतो मला क्लीन करण्यासाठी. सो ही एक नेहमीची हेल्प जी असते ना मला नेहमी त्यांच्याकडून होत असते. आणि बऱ्याचशा वेळेला जे आहे ना जेव्हा त्यांनी हे नाही केलं ना तेव्हा मला कळतं की 3-4 मिनटं वाकून सगळ्या गोष्टी ज्या आहे ट्रॉलीजमध्ये ठेवा, पियाचं ताट आणा, खाली पडलेला सगळा सामान जो आहे तो आणा, तो नंतर करावा लागतो आपल्याला. सो माझा बराचसा वेळ त्यामुळे वाचत असतो. तर चला आता इथे मी पूर्ण किचन जे आहे ते क्लीन करून घेते. आणि नेहमीची मी ही सवय करून घेतली ना याचे मला बरेच फायदे झालेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सकाळी मला अगदी मोकळा किचन मिळतो, क्लीन किचन मिळतं. दुसरी गोष्ट, किचन क्लीन असला तर किडे वगैरे होत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपायला जाताना इतका छान किचन दिसला की मग छानच वाटतं आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं किचन असो किंवा आपलं घर असो ते नीटनेटकं असायला पाहिजे. मी ट्राय करते की ॲटलीस्ट, कारण किचनमध्ये पियाचा जास्त हेरफेर नसतो, ती पुढचा रूम बेडरूम वगैरे थोडं तिचे भांडे कुंडे जे आहेत ती घेऊन ठेवलेले असतात, बुक्स वगैरे पसारा असतो, पण किचनमध्ये तिच्या कुठल्याही गोष्टी नसतात. सो इथे फक्त माझा अधिकार आहे त्यामुळे मी याला जास्तीत जास्त क्लीन करण्याचा प्रयत्न करते. आणि बघा, मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी एक लिक्विड जे आहे ते बनवून ठेवते तांबे वगैरे पितळाचे भांडे घासण्यासाठी किंवा स्टील वगैरे जे आहे ना ते भांडे खूप छान निघतात त्याच्याने. पाण्यामध्ये जे आहे ना थोडं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये लिंबूसत्व जे असतं ना ते टाकून असं डिझॉल्व करून मी आता ती छोट्या बॉटलमधून ओतलं ना तसं मी प्रत्येक दिवशी शेवटी जे आहे सिंक वगैरे त्या पाण्याने थोडं क्लीन करून घेते. म्हणजे कारण आमच्याकडे खूप जास्त हार्ड वॉटर आहे, त्याचे डाग जे असतात ना ते लगेच कमी होऊन जातात आणि जास्त घासण्याची गरज पडत नाही. सो एक सोपं सोल्युशनही मी स्वतःसाठी क्रिएट करून ठेवलं आहे जेणेकरून जास्तीत जास्त क्लीन आणि चकचकीत किचन दिसावं, तेही न मेहनत घेता. आणि न विसरता मी प्रत्येक दिवशी रात्री किंवा दुपारी म्हणा माझं पूर्ण जे इथलं सिंकचा एरिया आहे ना व्यवस्थित क्लीन करते. कारण पाणी तिथे राहिलं तर हार्ड वॉटरचे डाग पडतील, त्यातल्या त्यात खराब असलं तर मग किडे व्हायला सुरुवात होते आणि मग स्मेलही येतो. त्यामुळे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. जे काही आपले स्क्रबर्स आहेत किंवा मी आता ज्याच्याने वाईप्सने वगैरे पुसून काढते हे सगळं मी व्यवस्थित हँडवॉश लिक्विडने वगैरे जे काही आहे ना व्यवस्थित क्लीन करून घेते. आमच्याकडे आधी ना सोलारचं गरम पाणी यायचं, मी तेव्हा ही सवय लावली होती की जगभर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ना हे सगळं क्लीन झालं की त्यामध्ये सगळं गरम पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं आणि 1-2 जग जे गरम पाणी आहे ना ते इथे सिंकमध्येही टाकायचं आणि मग खूपच फ्रेश वाटतं. पण आता आमच्याकडे ते जे आहे सोलार खराब झाले आणि गरम पाणी नाही आहे. सो बघा, हे जे असं ॲप्रन घालण्याचा फायदा ना खूप जास्त असतो बरं का. मला हे घेतल्यानंतर आणि डेली यूज केल्यानंतर कळलं. पहिला मुद्दा ना ते टीशर्ट आपण जे काही घालतो ना ते ओलं होत नाही आणि त्याच्यावर जे शिंतडे असतात ना म्हणजे खराब पाण्याचे वगैरे तेही उडत नाही. घेतल्यानंतर यूज करताना जरा 2-4 दिवस मला ऑकवर्ड वाटलं पण आता सवय झाली आणि मग नेहमी भांडे घासताना मी जे आहे आठवणीने घालून घेते आणि त्याला पुसायचा वगैरे हात वगैरे पुसायचं सगळं आहे त्यामुळे जरा इझी पडतं. आणि लगेच जे आहे ना मी इथे पियाचे आहे चंपी वगैरे इथे करून देते. आणि मला एक कमेंट पण येते की पियाच्या म्हणजे केसांसाठी कुठलं ऑइल तुम्ही यूज करतात, तर बघा मी जे घरी माझ्यासाठी बनवते ना तर आम्ही तिघंही तेच ऑइल यूज करतो. नॉर्मल कोकोनट ऑइल जे आहे ना ते मी अवॉइडच करते. ते ऑइलला जे आहे त्यामध्ये सगळं जे काही आहे ते टाकायचं आणि छान ऑइल बनवायचं. मी त्याचा जो व्हिडिओ आहे, तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर मी व्हिडिओच्या शेवटी जो आहे तो व्हिडिओ ॲड करते म्हणजे तुम्हाला बघता येईल कसं बनवायचं म्हणून. आणि तिला म्हणजे मी आता किती वर्षापासून ना तर मी तिला तेच यूज करते आणि स्वतःसाठीही तेच यूज करते. तिच्यासाठी शॅम्पू ना मी सॉफ्ट सेंटचा यूज करते. मी तुम्हाला लिंक मिळाली ना तर डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि खूपच माइल्ड आहे, थोडा डोळ्यात वगैरे केला तर लगेच अश्रू वगैरे किंवा जळजळ होत नाही त्याच्याने. लहान मुलांसाठी म्हणजे ती झाल्यापासून ना मी तोच यूज करते. तेव्हा तो ब्रँड जो आहे ना तो नवीन आलेला होता त्यामुळे त्याच्यावर ऑफर होती आणि मग म्हटलं स्वस्तात मिळता येतं चला ट्राय करूयात. सो मला जॉन्सन बेबीपेक्षाही तो जास्त आवडला आणि मग मी तोच कंटिन्यू करते तेव्हापासून आणि तोच तिच्यासाठी यूज करते. जास्त फ्रिझी वगैरे असे हेअर होत नाही, जसे हेअर असतात ना तसंच ठेवण्यासाठी माझ्या मते बऱ्यापैकी जो असतो ना तो हेल्प करत असतो. त्यानंतर मी माझ्याही केसांना इथे लगेच ऑइल लावते कारण उद्या गुरुवार आहे आणि आम्ही दोघंही जे असतो पियाचे माझे मी हेअर वॉश करत असते गुरुवारच्या दिवशी. सो आठवड्यातून 2 दिवस जे आहे
जमलं तर रात्री मी हेअर ऑईल करते, अदरवाईज मग सकाळी धुण्याआधी एखाद तास आधी मी करून घेते. पण आज वेळ होता, आठवणही होती, म्हटलं चला मग करून घेऊयात. आणि नेहमीची एक सवय आहे, जेवल्यानंतर ना आम्ही बऱ्यापैकी म्हणजे खाली जाऊन छान वॉक करत असतो 15-20 मिनटं, पियाच्या पप्पांना वेळ असला तर. पण त्यांचं ऑफिसचं काही काम असलं तर मग मी बाल्कणीतच इथे वॉक करते जरा वेळ. आणि माझा तो वॉक करणं जे आहे ना ते फिक्स आहे, घरात, बाल्कणीत किंवा खाली जाऊन. आणि जेव्हा बाल्कणीत करण्याची वेळ येते ना तेव्हा पिया माझ्यासोबत नेहमीच असते. सो चला आता या मस्त अशा नाईट रुटीनसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला माझी रात्रीची रुटीन आवडली असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.